जत इथल्या शेतकऱ्याचा मोटरसायकलवरून वरून जात असताना अंगावर टेम्पो घालून हत्या करण्यात आली पूर्व वैमनस्यातून हत्या केली असल्याची बातमी पुढे येत आहे ही घटना आहे उटगी इथली जत तालुक्यातील उटगी इथं मलापा दुंडापा केसगोंड या शेतकऱ्याचा मोटरसायकलवरून जात असताना अंगावर टेम्पो घालून हत्या केल्याची घटना घडली आहे पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार मयत मलापा धुंडापा केसगोंड वयवर्ष बावन्न उडगीतील चरगोंड वस्तीत त्यांची शेती आहे बायका मुलांसह ते शेतातच राहतात मयत मल्लापा केसगोंड आणि संशयित आरोपी असणारा पुतण्या भालचंद्र उर्फ भाल्या सिद्धापा केसगोंड वयवर्ष चाळीस यांच्यात वीस वर्षांपासून जमिनीचा वाद होता दोन्ही बाजूंनी उच्च न्यायालयात दिवाणी दाखल करण्यात आला होता हा विषय न्यायप्रविष्ट असल्यानं दोघेही न्यायालयाच्या प्रतीक्षेत होते बुधवारी दिनांक संध्याकाळी सातच्या दरम्यान मयत मलापा केसगोंड शेताकडं मोटरसायकलवरून जात असताना संशयित आरोपी भालचंद्र केसगोंड याने मागून टेम्पो क्रमांक एम एच दहा झेड अडतीस पस्तीस धडकल्यानं लांबपर्यंत फरफटत नेल्यानं मलापा यास हातपाय आणि डोक्याला गंभीर मार लागला त्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय सदर घटना ही शेतजमिनीच्या वादातून झाली असून हा वाद वीस वर्षांपासून उच्च न्यायालयात सुरू आहे मैताची जमीन संशयित आरोपी भालचंद्र केसगोंड यास हवी होती याच कारणातून अंगावर टेम्पो घालून खून केला अशी फिर्याद मैताचे भाचा चिदानंद शिवलिंगप्पा तेली यांनी दिली आहे घटनेची माहिती मिळताच उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर आणि पोलीस उपनिरीक्षक नामदेव दांडगे यांनी आपल्या पोलीस फौजपाट्यासह फाट्यासह घटनास्थळी धाव घेतली घटनेचा पंचनामा करून मृतदेह जत ग्रामीण रुग्णालय इथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय घटनास्थळी जतचे उपविभागीय पोलीस अधीक्षक रत्नाकर नवले यांनी भेट दिली अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर करत आहेत